नक्की दौऱ्यावर जाऊन करणार तरी काय की जनतेचे पैसे उडवणार? हा जेव्हा आम्ही सवाल केला, 30 मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्या सर्वांना मेसेज आला की हा दौरा पोस्टपोन केलेला आहे. माझ्या ट्विटनी असेल किंवा जनतेच्या प्रेशरनी असेल, आपल्या माध्यमातून असेल, पण हे डर अच्छा आहे. घाणाला होऊ नये की एका राज्यातून असे येतात, एका देशातून असे येतात की जिथे महाराष्ट्र त्यांनी लोकशाही मारली आणि इथे येऊन हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर बोलतायत की बरोबर दोन दौरे ज्याला काही अजेंडा नव्हता असे हे दोन दौरे हे रद्द करण्यात आले. आता माझा इम्पॅक्ट बोला किंवा तुमचा इम्पॅक्ट असेल काही असेल, ह्या सरकारमध्ये अनेक मंत्री असे आहेत, अनेक लोक असे आहेत जे घटनाबाह्य सरकारमध्ये, ज्यांना फॉरेन ट्रिप करायला आवडतात. फॉरेन ट्रिप करणं हे चुकीचं नाही आहे, पण हे जनतेच्या पैशावर फॉरेन ट्रिप करायला लागलेले आहे. ह्या ट्रिपमधून, ह्या दौऱ्यांमधून, आणि ट्रिप मी मुद्दामून बोलते कारण ही सुट्टी समजायला लागलेले आहेत, कुठेही काम होत नाही आहे, ह्या दौऱ्यांमधून नक्की निघते तरी काय, हा प्रश्न आपण आता विचारणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असेल 5-6 दिवसापूर्वी मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा एक विषय घेतला होता, त्यांचा दौरा निघाला होता जर्मनी आणि लंडन. जर्मनीला काय कारण दिलं होतं बघायचं की हायवे आम्हाला जाऊन बघायचे आहे. कुठचे हायवे बघायचे आहे? तुमच्याकडे 7 की 8 वर्ष आता MSRDC चे खाते आहे, ते सगळे हायवे चुकीचे बनवलेले आहेत का? त्याचसोबत लंडनला काय करणार होते? कुठेही काही आयटनरी आली नव्हती. आता मुद्दा हा आहे की जेव्हा मी प्रश्न विचारला की नक्की तुम्ही जर्मनीला जाऊन करणार तरी काय, लंडनला जाऊन करणार तरी काय, आपल्याला आठवत असेल जेव्हा मी COP 26 गेलो नोव्हेंबरमध्ये 2020 की 2021, त्यावेळी आम्ही पूर्ण ती जी काही आयटनरी होती ती जनतेसमोर आणली होती. प्रत्येक दिवशी जे काही ज्या मीटिंग्स होत होत्या, ज्या काही बैठका होत होत्या, त्या आम्ही जनतेसमोर आणत होतो आपल्याच माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून. डॅवॉसमध्ये देखील गेलो, त्याचे आउटकम्स लोकांसमोर आहेत, पण आमची दिवसाची पूर्ण आयटनरी, कोणाकोणाला भेटलो, किती वाजता भेटलो, काय कसं चर्चा झाली, हे सगळं देखील आपल्या समोर आहे, मी सोशल मीडियावर टाकलेलं आहे. आता मुद्दा असा येतो की जेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री ठरवतात की लंडनचा दौरा करायचा आहे, जर्मनीचा दौरा करायचा आहे, नक्की दौऱ्यावर जाऊन करणार तरी काय की जनतेचे पैसे उडवणार, हा जेव्हा आम्ही सवाल केला 30 मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्या सर्वांना मेसेज आला की हा दौरा पोस्टपोन केलेला आहे. आता पोस्टपोन केलं म्हणजे काय? त्या मीटिंग्स काय ठरवल्या नाही, आज नाही उद्या भेटायचं, असं नाही. तो दौरा रद्द झालेला आहे हे मान्य जरी करत नसतील तरी आम्ही जनतेचे पैसे वाचवलेले आहेत आणि दौरा हा रद्द केलेला आहे. माझ्या ट्विटनी असेल किंवा जनतेच्या प्रेशरनी असेल, आपल्या माध्यमातून असेल, पण हे डर अच्छा आहे. थोडं मागे थोडं शांत राहिलं तर बरं. तसंच ह्याच पर्वाकडे आपण पाहिलं असेल, अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, त्यांचा एक दौरा निघत होता. त्यांचा दौरा देखील घाणाला कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स ह्या ठिकाणी जाणार होते. आणि नक्की प्रश्न हाच आम्ही सर्वांनी विचारला, मग मी असतील, संजय राऊत साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही सगळ्यांनीच विचारला की हा जोक नाही आहे का, हा विनोद नाही आहे का, की तुम्ही सांगता की आम्ही पार्लमेंटरी कॉन्फरन्सला जाऊन बोलणार आहोत आणि इथे जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे त्याची हत्या तुम्ही करत आहात. म्हणजे पेशंट टेबलवर आहे आणि तुम्ही चाललं तिथे कॉन्फरन्स करायला. मूळ मुद्दा हाच येतो की स्वतःच्या राज्यात तुम्ही लोकशाही मारत आहात, तुम्ही डिले करत आहात. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड जे आपण बोलत असतो. आत्ता अध्यक्ष नुसतं अध्यक्ष नाही, ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत आणि तुम्ही अशा महत्त्वाच्या भूमिकेत असताना सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल मेमध्ये दिल्यानंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने तुम्ही लांबणीवर ठेवता आणि अजूनही सांगता की अजून विषय पुढे जाईल. नक्की न्याय मिळणार आहे की नाही आपल्या देशात, आणि आपल्या देशात लोकशाही आहे की नाही ह्याचं उत्तर जगाला मिळायला लागलेलं आहे. पण देशाची बदनामी घाणाला होऊ नये की एका राज्यातून असे येतात, एका देशातून असे येतात की जिथे महाराष्ट्र त्यांनी लोकशाही मारली आणि इथे येऊन हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर बोलतायत. ह्याच्यासाठी मी त्यांना काल पण विनंती केली होती की तुम्ही जाऊ नका, देशाची बदनामी करू नका. ह्याचा परिणाम हा झालेला आहे की बरोबर दोन दौरे ज्याला काही अजेंडा नव्हता असे हे दोन दौरे हे रद्द करण्यात आले. आता माझा इम्पॅक्ट बोला किंवा तुमचा इम्पॅक्ट असेल काही असेल, पण जनतेचा दबाव ह्या घटनाबाह्य सरकारवर बसला आणि त्यांना हे दोन दौरे रद्द करण्यात आले. आता तिसरा दौरा हा खूप हास्यास्पद आहे. 3 तारखेपासून हा सुरू होत आहे. सर उद्योगमंत्री, सन्माननीय उद्योगमंत्री ह्यांचा दौरा आहे. मला त्या दौऱ्याचा थोडा ब्युरो मिळाला, त्याचा मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग तुम्ही ठरवा काय हा दौरा आणि कसा असेल. 3 तारखेला नाईट फ्लाईटनी जाणार आहेत UKला. सकाळी तिथे आगमन होणार आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ताजमहाल हॉटेलमध्ये तिकडच्या. त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सची काही माहिती दिलेली नाही आहे, कोण भेटणार आहे, कुठच्या कंपनी भेटणार आहेत, काय भेटणार आहेत, कुठेही काही माहिती नाही. आता मूळ मुद्दा येतो
की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला जर चांगला असाल तर पुढच्या कंपन्या येणार आहेत, ह्याच्यातून काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. 2 की 3 दिवसाला हा दौरा आलेला आहे, मग कोणाला भेटणार हे माहिती नसेल तर परत ही सुट्टीच समजायची का आम्ही.